पालक आहे, पनीर आहे आणि त्यांचा पराठा, म्हणजे चविष्ट आणि पौष्टिक. घरी गरमागरम खा, नाहीतर टिफिनमध्ये न्या. इट्स सिम्पली डिलिशियस. पराठ्यासाठी लागेल किसलेले पनीर, चिरलेला पालक. पालक चिरण्यापूर्वी धुऊन नीट कोरडा करा. किसलेलं आलं, ठेचलेला लसूण, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट आणि आमचूर. सारण व्यवस्थित मिक्स करा. अगदी पराठे करायच्या आधी चवीपुरतं मीठ घाला आणि नीट मिक्स करा. आता तळ हाताला किंचित तेल लावा आणि एका पराठ्यासाठी लागेल एवढा कणकीचा गोळा घ्या. कणिक मध्यम घट्ट भिजवलेली हवी. कणकीचा गोळा असा हातावरच पसरवून घ्या. आता अंदाज घेत त्यात बसू शकेल एवढे सारण घेऊन त्याचाही असा गोळा करा. हात खोलगट करून सारण अलगद त्यात ठेवा. किनारी अशा हळू वर ओढत एकत्र आणा आणि सारण आत दाबा. जास्तीची कणिक अशी वरून काढून घ्या. आता हा गोळा लाटण्यासाठी थोडा चपटा करा. पोळपाटावर थोडी कोरडी कणिक भुरभुरा आणि गोळा पिठात घुळवून घ्या. आता दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने लाटायला सुरुवात करा. लागेल तसं कोरडं पीठ भुरभुरा. पराठा जमेल तेवढा पातळ लाटा. आता गरम तव्यावर आवडीप्रमाणे तूप लावून छान भाजून घ्या. गॅस मोठ्या किंवा मध्यम आचेवर करत लक्ष ठेवून पराठा भाजा. अँड द पराठाज आर रेडी. एन्जॉय देम स्टीमिंग हॉट विथ दही अँड ग्रीन चटणी. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा. कॉमेंट करून सांगा पालक पनीर पराठा कसा वाटला. अँड सबस्क्राईब टू फ्लेवर चटणी फॉर मोर. इट्स फ्लेवर चटणी सायनिंग ऑफ. सी यू सून.